नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या विदर्भ अकॅडमीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आणि आपल्या एमपीएससी एक्झाम ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये बघा, गणिताची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. या भागामध्ये आपण संख्या व संख्याचे प्रकार, विद्यार्थी मित्रांनो बघा, विशेष करून महत्वाचं बेसिक मधून आपण चाललेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्या व संख्याच्या प्रकाराच्या नंतर आपण विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली आपण विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे टॉपिक जे पोलीस भरती आणि तराटी भरतीच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा भागाची आपण विद्यार्थी मित्रांनो लेक्चर सिरीज सर्वाधिक महत्वाचं आणि सर्वाधिक पहिले विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर शिकतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे का मला एकदा कमेंट्स द्या आणि सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचं कंटिन्यू लेक्चर सिरीजचा आजचा पहिला भाग, नाव आहे संख्या व संख्याचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित पोहोचत आहे का मला एकदा कमेंट्स द्या आणि सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण कंटिन्यू लेक्चर सेशन. चला, सर्वांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो लिंक पोहोचवायची आहे तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयाचे विद्यार्थी मित्रांनो कोर्स लॉन्च केलेला आहे. याचा मराठीचा भाग विद्यार्थी मित्रांनो आपण डेली 10 वाजता घेणार आहोत आणि त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हे पार्ट विद्यार्थी मित्रांनो 5 आणि रात्री 8 वाजता कंटिन्यू होणार आहे. बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांची विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तयारी झालेली नसेल परीक्षेची, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो आमचा कोर्स ठरणार आहे. आवर्जून विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. विदर्भ अकॅडमीचे ऍप्स तुम्ही प्ले स्टोअर वरून विद्यार्थी मित्रांनो विदर्भ अकॅडमी तुम्हाला हा सिम्बॉल दिसत असेल या सिम्बॉल वरून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तिथून स्टोअर स्टॅप मध्ये जाऊन तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोर्स परचेस करू शकता. सर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या कंटिन्यू लेक्चर सेशनला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या भागामध्ये आपण सर्वाधिक महत्वाचं संख्या आणि संख्याच्या प्रकारांमध्ये नैसर्गिक संख्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो चला, वेळ कोणत्याही प्रकारचा न गमावता आपण विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आज संख्या आणि संख्याचे प्रकार. चला मग, नैसर्गिक संख्या त्यालाच मौज संख्या म्हणतात. मग नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं संपूर्ण माहिती तुम्हाला या कॉलम मध्ये दिसणार आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय काय बघा, लक्षात घ्या. ज्या संख्येची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो 1 या अंकापासून होते, बघा लक्षात घ्या, ज्या संख्येची सुरुवात कुठून होते तर ज्या संख्येची सुरुवात 1, 2, टिंब टिंब डिंब इन्फिनिटी पर्यंत होत असते त्या विद्यार्थी मित्रांनो संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. नैसर्गिक संख्येचा वापर मोजण्यासाठी होतो म्हणून त्याला मोज संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वाधिक महत्वाचं माहित पाहिजे, क्रमवार नैसर्गिक संख्येत विद्यार्थी मित्रांनो एकचा फरक असतो. बघा लक्षात घ्या, क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये बघा लक्षात घ्या, क्रमवार नैसर्गिक संख्येत कितीचा फरक असतो? एकचा फरक असतो, बरोबर आहे. आता तुम्हाला जर विचारलं की बाबा 1 ते 100 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या आहे किती, तर 1 ते 100 मध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण नैसर्गिक संख्या किती आहे तर त्या 100 आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो यांची जर बेरीज विचारली तर या 1 ते 100 मध्ये नैसर्गिक संख्याची बेरीज विद्यार्थी मित्रांनो 5050 येतं, म्हणजे 50-50. मग तुम्हाला असा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येतो की 1 ते 100 मध्ये नैसर्गिक संख्याची बेरीज 5050 आहे आणि तुम्हाला विचारलं की बाबा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक लहान नैसर्गिक संख्या आहे आपल्यापाशी 1. मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण अनंत या शब्दाने दर्शवावं लागतं. मग त्याच्यासाठी आपण या साइनचा विद्यार्थी मित्रांनो आपण उपयोग ठरणार आहोत. बघा, हे झालं नैसर्गिक संख्येचं स्टेटमेंट. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्येची सुरुवात फक्त 1 पासून होते, लक्षात ठेवा. याच्या आधी जर 0 लागला तर ते पूर्ण संख्येमध्ये जातं, लक्षात ठेवावं. आता तुम्हाला जर वाटेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ऋण संख्या बघा लक्षात ठेवा, ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसते, लक्षात ठेवा, ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसतात. उदाहरणार्थ जर मी म्हटलं -1 ही नैसर्गिक संख्या आहे का, अजिबात नाही, लक्षात ठेवा, ऋण संख्या नैसर्गिक संख्या नाही. उदाहरणार्थ जर पाहतो म्हटलं तर -1, -4, -10 या नैसर्गिक संख्या नाही. कारण बघा, ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते तर अनंत पर्यंत त्यांनाच नैसर्गिक संख्या म्हणतात. त्याच्यानंतर बघा, संख्याचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या.
पूर्ण संख्या म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्येच्या आधी म्हणजे एक या संख्येच्या आधी जर शून्य लावलं म्हणजे आपण त्याची व्याख्या ढोबळ मनाने अशी करू शकतो की बाबा ज्या संख्येची सुरुवात जर शून्य पासून झाली, बघा लक्षात ठेवा, ज्या संख्येची स्टार्टिंग म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात, ज्या संख्येची सुरुवात शून्य पासून होते, शून्य एक दोन तीन टिंब 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 अनंत पर्यंत होते, त्या संख्येला विद्यार्थी मित्रांनो पूर्ण संख्या असं म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही? मग सर्वाधिक लहान पूर्ण संख्या कोणती आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती, तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला संख्याचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्केल पट्टीवर वापरल्या जाणाऱ्या जे काही अंक असतात, बघा सर्व धनसंख्या, बघा लक्षात ठेवा, पूर्णांक संख्येची व्याख्या डोक्यामध्ये फिट्ट ठेवा. सर्व धनसंख्या व सर्व ऋण संख्या, बघा आपण पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय अभ्यासतो आहे, सर्व धनसंख्या आणि सर्व ऋण संख्या. उदाहरणार्थ बघा सर्व धनसंख्या म्हणजे काय, तर याच्यामध्ये बघा एक आलं, दोन आलं, तीन आलं, टिंब 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 अनंत पर्यंत. आणि सर्व ऋण संख्या म्हणजे काय, तर वजा एक झालं, वजा दोन झालं, वजा तीन झालं, या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो टिंब टिंब टिंब. आता तुम्हाला जर पूर्णांक संख्या जर पाहायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे स्केल पट्टीवर बघा या पद्धतीने असं असते, मध्यात तुम्हाला शून्य टाकला जातो. बरोबर आहे, शून्य हा धनही नसतो आणि शून्य हा ऋणही नसतो. तुम्हाला माहिती आहे इकडे एक असते, इकडे दोन असते, इकडे तीन असते, इकडे चार, इकडे इन्फिनिटी पर्यंत वाढत जातात. आणि इकडे जर पाहिलं तर इकडे वजा एक, त्यानंतर वजा दोन, त्यानंतर वजा तीन आणि त्यानंतर वजा चार. बरोबर आहे का नाही? आता सर्वाधिक महत्वाचं काय, जसं जसं तुम्ही या शून्यपासून डावीकडे जाणार, बरोबर आहे का नाही, जसं जसं तुम्ही या शून्यपासून डावीकडे जाणार तसं जसं विद्यार्थी मित्रांनो संख्याची व्हॅल्यू म्हणजे संख्याची किंमत विद्यार्थी मित्रांनो कशी होत जाते, तर कमी होत जाते. बरोबर आहे का नाही? अर्थात असं मला म्हणायचं आहे इथं मायनस चार हे मायनस एक पेक्षा लहान आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही शून्यपासून जर डावीकडे गेले तर संख्याची किंमत कमी कमी होत जाते, याचा अर्थ वजा चार पेक्षा वजा एक हा मोठा आहे. मग तुम्हाला इथून असं दिसते, जर तुम्हाला प्रश्न विचारला सर्वाधिक मोठी ऋण संख्या कोणती, तर सर्वात मोठी ऋण संख्या तुम्हाला वजा एक सांगा लागते. काय सांगा लागते? वजा एक. आता जसं जसं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उजवीकडे जाणार, बरोबर आहे का नाही, जसं जसं तुम्ही उजवीकडे जाणार तसं जसं विद्यार्थी मित्रांनो संख्याची जी काही किंमत आहे, संख्याची जी काही व्हॅल्यू आहे, तर संख्याची व्हॅल्यू कशी जाते, वाढत जाते. मग लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथून असा प्रश्न बनतो, लक्षात ठेवा सर्वात मोठी ऋण संख्या कोणती, तर सर्वात मोठी ऋण संख्या आपल्याला सांगता येते ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वजा एक. बरोबर आहे. मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला सर्वात लहान ऋण संख्या कोणती, तर सर्वात लहान ऋण संख्या सांगता येतच नाही, कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे जसं जसं डावीकडे गेलं तसं तसं संख्या वाढत जाते. मग सर्वाधिक लहान ऋण संख्या सांगता येत नाही, पण सर्वात मोठी ऋण संख्या आहे वजा एक. बरोबर आहे का नाही? आता याच्यावरून तुम्हाला असं दिसून येते, जर तुम्ही इकडे जर गेले शून्याच्या इकडे तर संख्येची व्हॅल्यू कमी कमी होत जाते, जर तुम्ही इकडे जर गेले उजवीकडे तसं संख्याची व्हॅल्यू काय होत जाते, वाढत वाढत जाते. बरोबर आहे. हे झालं पूर्णांक संख्येबाबत. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला असा प्रश्न विचारतो सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात का? अगदी बरोबर आहे. म्हणून आपण त्याच्यासाठी एक विद्यार्थी मित्रांनो स्टार करून पॉईंट लिहून घेऊ. सर्व नैसर्गिक संख्या, बघा सर्व नैसर्गिक संख्या या विद्यार्थी मित्रांनो पूर्णांक संख्या असतात. बरोबर आहे का नाही? सर्व नैसर्गिक संख्या या पूर्णांक संख्या असतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो सर्व पूर्णांक संख्या, लक्षात घ्या, सर्व पूर्णांक संख्या या नैसर्गिक संख्या असेलच असे सांगता येणार नाही, कारण पूर्णांक संख्येबाबत मायनस एक मायनस दोन येते. मग मायनस एक आणि मायनस दोन या नैसर्गिक संख्या नाही आहे ना. नैसर्गिक संख्या म्हणजे फक्त धन. बरोबर आहे का नाही? मग आपण असं म्हणू शकतो सर्व पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या असतीलच असे नाही. सर्व पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या असतीलच असे नाही. इथं तुम्हाला हा महत्वाचा मुद्दा तुमच्या डोक्यात पाहिजे, असे नाही. बरोबर आहे. चला, हे झालं पूर्णांक संख्येबाबत. त्याच्यानंतर आहे चौथा संख्याचा प्रकार, नाव आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या संख्येला स्वतःच्या संख्येने भाग जातो, म्हणजे बघा ज्या संख्येला एकने
एक नहीं किंवा त्याच संख्येने भाग जातो, बघा ज्या संख्येला एक ने किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात। एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व मूळ संख्या, बघा लक्षात घ्या, मी जे मूळ संख्येबद्दल पॉइंट लिहून देतो तो ते सर्वात महत्वाचे आहे, सर्व मूळ संख्या या विषम असतात, बरोबर आहे का नाही, विषम असतात। अपवाद आहे त्याला फक्त विद्यार्थी मित्रांनो दोन, दोन ही समसंख्या असून ती मूळ संख्या आहे, बरोबर आहे। मूळ संख्येची व्याख्या अशी करू शकतो, या संख्यांचे अवयव पडत नाही, बरोबर आहे का नाही। मूळ संख्या बाबतचं एवढं स्टेटमेंट माहित ठेवा, या संख्येचे अवयव म्हणजे फॅक्टर पडत नाही। बर, मूळ संख्येबाबत समोरचं वैशिष्ट्य पाहिलं तर लक्षात ठेवा, एक ते शंभर मध्ये, ए पुरो लक्षात घ्या, एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहे, तर एक ते शंभर मध्ये मूळ संख्या आहे शंभर, किती, 25। एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे, 25। एक ते शंभर मध्ये जर मूळ संख्येची बेरीज विचारली, वे पोट्यो लक्षात घ्या, एक ते शंभर मध्ये मूळ संख्याची जर तुम्हाला बेरीज विचारली तर ती मूळ संख्याची बेरीज आहे विद्यार्थी मित्रांनो 1060। किती आहे, 1060, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर बघा, एक ते 1000 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट द्यायची आहे। सर्वाधिक लहान मूळ संख्या जर पाहिली तर बघा, लक्षात ठेवा, सर्वात लहान मूळ संख्या एक ते शंभर मध्ये किंवा सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन, बरोबर आहे, आणि हे एक सममूळ संख्या आहे। सर्व मूळ संख्या विषम असतात हे डोक्यामध्ये फिट ठेवा, बरोबर आहे। मूळ संख्या जर एक ते शंभर मध्ये, लक्षात ठेवा, सर्वाधिक मोठी विचारली तर लक्षात ठेवा, एक ते शंभर मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या विचारली तर ती आहे 97। एवढं स्टेटमेंट तुम्हाला मूळ संख्येबद्दलच माहिती पाहिजे। मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला एकने किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात। सर्व मूळ संख्या या विषम असतात। अपवाद आहे एक दोन, दोन हे समसंख्या असून ती मूळ संख्या आहे, म्हणूनच दोन या संख्येला सममूळ संख्या म्हटलं जातं। ज्या संख्येचे अवयव पडत नाही अशा संख्यांना मूळ संख्या म्हटलं जातं। एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या आहे 25 आणि त्यांची बेरीज एक ते शंभर मध्ये आहे 1060। सर्वात लहान मूळ संख्या विचारली तर ती आहे दोन, आणि दोन ही सममूळ संख्या आहे। एक ते शंभर मध्ये जर सर्वात मोठी मूळ संख्या विचारली तर ती आहे 97, बरोबर आहे। चला, त्याच्या समोर आहे संख्येचा प्रकार संयुक्त संख्या। संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या मूळ संख्या नाहीत तर राहिलेल्या संख्या या संयुक्त संख्या असते। अर्थातच तुम्ही असं म्हणू शकता, ज्या संख्येचे अवयव पडतात, बरोबर आहे का नाही, ज्या संख्येचे अवयव पडतात अशा संख्यांना विद्यार्थी मित्रांनो संयुक्त संख्या म्हणतात, बरोबर आहे का नाही। मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, एक ते शंभर मध्ये एकूण संयुक्त संख्या, बरोबर आहे का नाही, एक ते शंभर मध्ये एकूण संयुक्त संख्या किती आहे, 74। किती आहे, 74। मग यांची बेरीज जर विचारली विद्यार्थी मित्रांनो, एक ते शंभर मध्ये या संयुक्त संख्याची बेरीज जर विचारली, बेरीज एक ते शंभर मध्ये 74 संयुक्त संख्याची जर बेरीज विचारली तर ती बेरीज होते विद्यार्थी मित्रांनो 39। मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, लक्षात ठेवा, सर्वाधिक लहान संयुक्त संख्या जर विचारलं तर सर्वात लहान संयुक्त संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो कोणती, आहे 4। मग तुम्हाला वाटेल एक नाही का, एक नाही, एक ही संख्या नाही मूळ आहे आणि एक ही संख्या ना संयुक्त आहे, म्हणून लक्षात ठेवा सर्वात लहान संयुक्त संख्या विचारली तर ती सांगायची आहे 4। सर्वात मोठी एक ते शंभर मध्ये जर विचारली, लक्षात घ्या मी काय लिहितो आहे, सर्वात मोठी एक ते शंभर मध्ये जर विचारली तर एक ते शंभर मध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो कोणती, तर 100। कोणती आहे, 100, लक्षात आलं तुम्हाला। हे संयुक्त संख्येचं स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट तुम्हाला डोक्यामध्ये फिट पाहिजे तुम्हाला सामोरील ग्रंथ सोडवण्यासाठी। त्याच्यानंतर आहे आपलं जोडमूळ संख्या। आता जोडमूळ संख्या म्हणजे नेमकं काय, याच्या पूर्वीच आपण विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या म्हणजे नेमकं काय बघितलं,
मग आता बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर लक्षात घ्या ज्या मूळ संख्येत, बघा ज्या मूळ संख्येत दोनचा फरक असतो, ज्या मूळ संख्येत दोनचा फरक असतो त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. मग तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत एक सरळ प्रश्न विचारला जातो, एक ते शंभर मध्ये, लक्षात घ्या एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्याच्या जोड्या किती, बे पूर्व लक्षात घ्या एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्याच्या जोड्या किती. मग एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्याच्या जोड्या जर पाहिल्या तर त्या आहे आठ. किती आहे? आठ. आणि कोणकोणत्या जोड्या आहे लक्षात घ्या. पहिली जोडी जर पाहिली तर बघा तीन आणि पाच, तीन आणि पाच या मूळ संख्या आहे आणि या मूळ संख्या असून याच्यातला फरक बघा दोनचा आहे. सर्वच मूळ संख्या या जोडमूळ असते असं नाही, क्रमवार दोन मूळ संख्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोनचा फरक जर असेल तर त्यालाच जोडमूळ संख्या म्हणावं. ओके बघा मग तीन आणि पाच ही पहिली जोडी झाली, त्याच्यानंतर बघा पाच आणि सात हे दुसरी जोडी झाली, त्याच्यानंतर बघा अकरा आणि तेरा ही तिसरी जोडी झाली, त्याच्यानंतर बघा सतरा आणि एकोणीस ही चौथी जोडी झालेली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो बघा एकोणीस झालं, एकवीस आणि तेवीस ही जोडी नाही कारण एकवीस ही संयुक्त संख्या आहे. बरोबर आहे. तेवीस पंचवीस सुद्धा नाही आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा एकोणतीस आणि एकतीस, लक्षात घ्या एकोणतीस आणि एकतीस या दोन्ही मूळ संख्या आहे आणि याच्यातला फरक किती आहे दोनचा आहे, म्हणून ही जोडमूळ संख्याची जोडी झाली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस एकतीस, त्यानंतर बघा सदतीस एकोणचाळीस नाही आहे परंतु एकेचाळीस त्रेचाळीस, हे बघा एकेचाळीस आणि त्रेचाळीस शोधता आल्या पाहिजे ज्या मूळ संख्या आहे, परंतु अशा मूळ संख्या ज्याच्यात फरक दोनचा येतो त्याच संख्या जोडमूळ संख्या असतात, एकेचाळीस त्रेचाळीस. बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या त्रेचाळीसच्या फाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर सत्तेचाळीस आणि एकोणपन्नास नाही आहे. बरोबर आहे. एकोणपन्नास एकावन्न सुद्धा नाही आहे. बघा त्याच्यानंतर आपण पाहिलं एकावन्न त्रेपन्न या सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर बघा सत्तावन्न आणि एकोणसाठ या सुद्धा नाही आहे, पण एकोणसाठ आणि एकसष्ट या जोडमूळ संख्याच्या जोड्या भेटते. त्याच्यानंतर बघा किती झाल्या चार आणि तीन सात आणि एक शेवटी जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एकोणसाठ एकसष्ट मध्ये दोनचा फरक आहे म्हणून त्या जोडमूळ संख्या झाल्या. आता शेवटची जी जोडमूळ संख्याची जोडी आहे तर ते कोणती आहे सांगा. बघा एकाहत्तर आणि त्र्याहत्तर जर घेतलं तर या जोडमूळ संख्याच्या जोड्यामधली शेवटची जोडी आहे. बघा तुम्हाला इथं संपूर्ण जोड म्हणजे मूळ संख्या भेटणार आहे आणि या मूळ संख्येमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दोनचा फरक दिसतो आहे. ज्या मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो अशा संख्येना जोडमूळ संख्या म्हणतात. मग तुम्हाला एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती असा प्रश्न विचारते आणि अशा जोडमूळ संख्याच्या जोड्या एक ते शंभर मध्ये आठ आहे. कोणकोणत्या आहेत तर तुम्हाला लिहून दाखवलेल्या आहेत, तीन पाच पहिली, पाच सात दुसरी, अकरा तेरा तिसरी, सतरा एकोणीस चौथी, एकोणीस एकतीस चौथी, एकवीस एकेचाळीस त्रेचाळीस पाचवी, एकोणसाठ एकसष्ट, विद्यार्थी मित्रांनो की झाले सातवी आणि एकाहत्तर त्र्याहत्तर हे झाली आठ. अशा एकूण आठ जोड्या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांची बेरीज सुद्धा विचारते. मग तुम्ही डायरेक्ट याची काउंटिंग करायची, बेरीज करायची आणि त्याची बेरजेचं उत्तर द्यावं. हे झालं जोडमूळ संख्येबाबत. मी जरा पाणी पितोय. चला तर या झाल्या आपल्या जोडमूळ संख्या. बघा त्याच्यानंतर आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे नेमकं काय, सर्वाधिक महत्वाचं आहे. बघा विद्यार्थ्यांना जोडमूळ आणि मूळ संख्या काढता येतं पण सहमूळ संख्या आलं आणि खालील पैकी सहमूळ संख्येची जोडी कोणती याच्याबाबत जर विचारलं तर विद्यार्थी मित्रांनो इथं विद्यार्थी सांगत नाही नेमकं या संख्येबाबत. विद्यार्थ्यांना भरपूर पद्धतीचा कन्फ्युजन असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो बघा समूळ संख्या लई सोपे आहे. बघा समूळ संख्या म्हणजे काय लक्षात घ्या.
ज्या दोन संख्यांचा बघा मी जे देतो आहे ना ती व्याख्या तुमच्या मस्तकापर्यंत पोहोचली पाहिजे, बरोबर आहे की नाही? ज्या दोन संख्यांचा मसावी, बघा सरळ आणि सोप्या भाषेमध्ये, ज्या दोन संख्यांचा मसावी एक असतो, किती असतो? एक असतो, म्हणजे सामायिक अवयव किती असते? एक असते. अशा संख्येला समूळ संख्या म्हणतात. मग समूळ संख्या जर मी सांगतो म्हटलं तर लक्षात ठेवा, क्रमवार नैसर्गिक संख्या, ए पुरव लक्षात घ्या, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या या समूळ संख्या असतात. लक्षात घ्या, क्रमवार नैसर्गिक संख्या या समूळ संख्या असतात. कशा असतात जी सांगा ना, सांगतो बघा. बघा मी म्हटलं तुम्हाला, बघा जर मी म्हटलं तीन आणि चार, बरोबर आहे, मी जर म्हटलं तुम्हाला पाच आणि पंधरा, बघा मी तुम्हाला देतोय प्रश्न परीक्षेमध्ये कसा असते, मी म्हटलं तुम्हाला दहा आणि बारा, आणि मी म्हटलं तुम्हाला सतरा आणि एक्कावन्न, बरोबर आहे. दिलेल्या चार पर्यायापैकी तुम्हाला समूळ संख्याची जोडी कोणती ओळखायला जर सांगितलं तर तुम्ही ओळखायचं कसं बघा, एकदम काही क्षणात सांगू शकता. समूळ संख्या म्हणजे काय हे व्याख्या माहिती पाहिजे. ज्या दोन संख्यांचा मसावी एक असतो अशा संख्येंना समूळ संख्या म्हणतात. आता बघा इथं तीन आणि चार आहे, तीन आणि चारचा जर मसावी काढतो म्हटलं तर मसावी काय येतो? एकच येतो. मसावी म्हणजे काय ते मसावीच्या प्रकरणामध्ये आपण बघणारच आहोत. मग क्रमवार संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या या समूळ संख्या असते, कारण तीन आणि चारचा जर मसावी काढतो तर मसावी याला एक, याचा अर्थ ही एक समूळ संख्या आहे. इथं बघा पाच आणि पंधरा याचा जर मसावी काढतो म्हटलं तर तो येतो पाच, म्हणून ही समूळ संख्या नाही. इथं बघा दहा आणि बारा आहे, याचा मसावी काढतो म्हटलं तर याचा मसावी आहे दोन, म्हणून ही समूळ संख्या नाही. इथं बघा सतरा आणि एकावन्न, या दोन संख्येचा मसावी येतो सतरा, म्हणून ही समूळ संख्या नाही. समूळ संख्या त्यांनाच म्हणतात ज्या दोन संख्येचा मसावी हा एक असतो, म्हणजे एक व्यतिरिक्त इतर सामायिक अवयव नसतो, अशा संख्येंना समूळ संख्या म्हणायचं आहे. मग तुम्हाला विचारते समूळ संख्येचा लसावी किती असतो, मग समूळ संख्येचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला एक गणित समोर उदाहरण दाखवलेलं आहे. तीन आणि चार जर ही समूळ संख्या असेल, समूळ संख्या आहे किंवा नाही कशी ओळखली, कारण या दोन संख्येचा मसावी आपल्याला एक भेटला, म्हणून दिलेली संख्या ही समूळ संख्या आहे. मग समूळ संख्येचा लसावी किती असतो, तर समूळ संख्येचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. तीन आणि चारचा लसावी जर काढतो म्हटलं तर लसावी येतो बारा, याचा अर्थ डायरेक्ट वन लाईन प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की समूळ संख्येचा लसावी किती असतो, तर समूळ संख्येचा लसावी त्यांचा गुणाकार असतो आणि मसावी एक असतो. मग आपण इथं स्टार करून एक पॉईंट लिहून घेऊ, समूळ संख्येचा लसावी. बघा समूळ संख्येचा लसावी बरोबर काय असते, त्यांचा गुणाकार असते, दिलेल्या संख्येचा गुणाकार असते, बरोबर आहे का नाही? आणि मसावी किती असते, तर मसावी इथं दिलेच आहे. समूळ संख्येचा मसावी जर एक असेल तर त्यांना समूळ संख्या म्हणायची आहे. हे झालं समूळ संख्येबाबत. ओके, त्याच्यानंतर बघा संख्येचा आठवा प्रकार आहे, नाव आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय, बरोबर आहे का नाही? बघा तीन पद्धतीने याची व्याख्या आपल्याला करता येईल. लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचं परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचा छेदात किंवा ज्या अपूर्णांकाच्या छेदात, असं म्हणू आपण. एका तीन पद्धतीने व्याख्या करता येईल, लक्षात घ्या. ज्या व्याख्या मी सांगतोय त्या व्याख्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. ज्या अपूर्णांकाच्या छेदात शून्य नसतो, बरोबर आहे, काय बोलतोय लक्षात ठेवा, ज्या अपूर्णांकाच्या छेदात शून्य नसतो अशा संख्येंना परिमेय संख्या म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी जर असं म्हटलं एक छेदामध्ये दोन ही परिमेय आहे का, हो. त्याचं रिझन असं आहे कारण या एकच्या छेदामध्ये दोन आहे, म्हणून बघा इथं दोन आहे म्हणून ही एक परिमेय संख्या झाली. तुम्हाला वाटेल मास्तर एक छेद शून्य ही परिमेय संख्या आहे का, नाही, कारण या संख्येच्या छेदामध्ये शून्य आहे म्हणून आपण हिला परिमेय संख्या म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं आहे एक भागीला जर शून्य केलं तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इन्फिनिटी भेटत असतं, म्हणून त्याला आपण परिमेय संख्या म्हणू शकतच नाही, हे डोक्यामध्ये आपल्याला ठेवावं लागेल, बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला वाटेल की मास्तर मग शून्य छेद एक असेल तर, मग शून्य छेद एक असेल तर परिमेय संख्या आहे का, येस. कारण का बरं,
शून्य भागीला विद्यार्थी मित्रांनो आपण एक जर केलं तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शून्यच भेटते आणि शून्य ही एक परिमेय संख्या आहे यावरून आपल्याला सिद्ध करता येतं। चला तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं परिमेय संख्येची पहिल्या क्रमांकाची व्याख्या, म्हणजे ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये शून्य नसते त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणू शकतो। चला परिमेय संख्या पुन्हा दुसरी एक व्याख्या लिहून देतो, व्याख्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा। बघा ज्या संख्येचे वर्गमूळ निघतात, बघा ज्या संख्येचे वर्गमूळ व घनमूळ निघतात, लक्षात घ्या, ज्या संख्येचे वर्गमूळ आणि घनमूळ निघले जातात अशा संख्येना सुद्धा परिमेय संख्या म्हणायचं आहे। मग उदाहरणार्थीमध्ये बघा वर्गमूळ जर काढतो म्हटलं, फॉर एक्झाम्पल एखादी संख्या जर देतो उदाहरणामध्ये, मी तुम्हाला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो बघा आता रूट मध्ये 16 आहे, हे एक परिमेय संख्या आहे का? हो विद्यार्थी मित्रांनो, कारण या संख्येचं वर्गमूळ बाहेर निघल्या जातं, कारण याचं वर्गमूळ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 सांगता येतं। मी जर तुम्हाला म्हटलं की बाबा बघा अंडर रूट बघा मी जर तुम्हाला इथं टाकलं 27, मग या संख्येचं काय घनमूळ बाहेर निघते का? हो, मग 27 घनमूळ बाहेर काढलं ते येते 3, म्हणजे वर्गमूळामध्ये 16 विद्यार्थी मित्रांनो रूट मध्ये 3 त्याचा बघा 27 या संख्येचे घनमूळ निघले जाते म्हणून या संख्येना विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या म्हणतात। बरं मी जर तुम्हाला असं दिलं रे हे लक्षात ठेवा, मी जर तुम्हाला असं म्हटलं बघा याच्यामध्ये त्याचं पाचवं मूळ, बघा याचा अर्थ काय होते, हे इथं जे मी 3 लिहिलं या करणीमध्ये 3 लिहिलं ना, तर याचा अर्थ असा होतो कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केला म्हणजे ती संख्या 27 होईल। मी इथं काय लिहिले या करणीमध्ये लिहिले विद्यार्थी मित्रांनो 5 आणि याच्यामध्ये जर मी लिहिले 32, तर मला सांगा या पद्धतीची ही जी संख्या लिहिली गेलेली आहे मग या संख्येला परिमेय संख्या म्हणायचं का? तर हो, अशा संख्येना सुद्धा परिमेय संख्या म्हणतात। त्याचा अर्थ असा होतो बघा इथं 32 आहे आणि इथं त्याचा अर्थ काय होतो, कोणत्या संख्येचा 5 वेळा गुणाकार केला म्हणजे त्याचं उत्तर 32 येते? तर तुम्हाला माहिती आहे 2 गुणाकारात 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 करा, 2चा 5 वेळा गुणाकार केला तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर 32 येते, म्हणजे याचं मूळ विद्यार्थी मित्रांनो 2 बाहेर येते, बाहेर येते मूळ 2 आणि 2 ही एक पूर्ण संख्या आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा एक परिमेय संख्या आहे, याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिद्ध करता येते। बरोबर आहे का नाही? मग लक्षात ठेवा मी काय बोलतो, आता बघा सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या असतात, बरोबर आहे, बघा सर्व नैसर्गिक संख्या परिमेय संख्या असतात हे बरोबर आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं सर्व पूर्णांक संख्या, बे लक्षात घ्या सर्व पूर्णांक संख्या, पूर्णांक म्हणजे काय बे, समजलं का? सर्व पूर्णांक संख्या या संख्या सुद्धा विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या असतातच। मग सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय कशाची? अबे नैसर्गिक संख्या लिहिली मी 3, पण या 3च्या खाली ऑलरेडी असतो 1, परंतु तो लिहिल्या जात नाही म्हणून लक्षात ठेवा कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या छेदामध्ये 1 असतोच म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या असतात, बरोबर आहे। चला मग तुम्हाला याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा विचारला जातो, बघा लक्षात ठेवा सर्वाधिक महत्वाचा आहे, बरोबर आहे का नाही? बघा आपण तिसरी व्याख्या करू शकतो ज्या संख्येची आवृत्ती होते, बघा परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येची दशांश रूपात आवृत्ती होते, कशास, दशांश अपूर्णांकात आवृत्ती होते, या सुद्धा विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांकात आवृत्ती होते अशा संख्यांना सुद्धा परिमेय संख्या म्हणतात। फॉर एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दाखवतो 3.3333 म्हटलं तर ही सुद्धा एक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परिमेय संख्या दिसून येते। तर हे झालं परिमेय संख्येबद्दल, बरोबर आहे। मग उद्या तुम्हाला याच्यावरचे विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्येबद्दल भरपूर पद्धतीचे स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो आहे आपल्याला विचारत असते, लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा परिमेय संख्येबद्दल पॉइंट लिहून देतो, 2 संख्ये दरम्यान, बे पूर्व लक्षात घ्या 2 संख्ये दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात, काय बोलतोय समजतंय, 2 संख्ये दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात। तुम्हाला विचारलं 5 व 7
च्या दरम्यान किती परिमेय संख्या आहे? मग तुम्हाला वाटेल पाच आणि सात दरम्यान सहा आहे, एकच आहे का परिमेय? नाही, याच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 5.1, 5.2, 5.1, 5.2 या सुद्धा विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या आहे. म्हणून कोणत्याही दोन संख्ये दरम्यान विद्यार्थी मित्रांनो अनंत परिमेय संख्या असतात असं आपण विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्येची व्याख्या आणि विद्यार्थी मित्रांनो नियम स्पष्टता करू शकतो. चला त्याच्यानंतर आपण संख्याच्या प्रकारामध्ये तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, नाव आहे अपरिमेय संख्या. विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्या परिमेय नाहीत अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. मग लक्षात ठेवा, आपण सरळ याची व्याख्या करून घेऊ शकतो. ज्या संख्या परिमेय नसते ज्या संख्या परिमेय नसतात अशा संख्येंना अपरिमेय संख्या म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या संख्येचे वर्गमूळ किंवा घनमूळ बाहेर निघत नाही, बरोबर आहे, ज्या संख्येचे वर्गमूळ आणि घनमूळ निघत नाही अशा संख्येना विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मध्ये जर पाहतो म्हटलं तर बघा, पाच वर्गमुळात पाच, वर्गमुळामध्ये दोन, वर्गमुळामध्ये तीन या संख्या विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय आहे. तुम्हाला माहिती आहे पायची जी किंमत आहे, पायची किंमत 22/7 ही सुद्धा एक अपरिमेय आहे. कशी आहे विद्यार्थी मित्रांनो? अपरिमेय आहे, म्हणजे पायची जी किंमत आहे ते सुद्धा आपल्याला अपरिमेय विद्यार्थी मित्रांनो दिसून येतं. याच्यावरून अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या परिमेय नसतात अशा संख्येना विद्यार्थी मित्रांनो अशा संख्येंना अपरिमेय संख्या असं म्हटलं. चला तर हे झालं अपरिमेय संख्येबद्दल. लक्षात ठेवावं अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येचे वर्गमूळ किंवा घनमूळ निघत नाही त्या संख्या विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या असतात. चला त्याच्या समोरचा संख्याचा प्रकार आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे नेमकं काय? तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परिमेय आणि अपरिमेय संख्याचा समूह परिमेय व अपरिमेय संख्यांचा संच किंवा समूह, संख्याचा संच मिळून तयार झालेल्या संख्यांना विद्यार्थी मित्रांनो वास्तव संख्या असं म्हटल्या जातं. हे झालं संख्येचा प्रकार क्रमांक दहावा, नाव होतं वास्तव संख्या. त्याच्या समोर जर पाहतो म्हटलं नाव आहे विषम संख्या आणि सम संख्या. लय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा भाग विशेषतः महत्वाचा आहे लक्षात ठेवा, कारण याचं आपल्याला काम समोर पडणार आहे. समसंख्या म्हणजे नेमकं काय? तर तुम्हाला माहितच आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी, बरोबर आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी, बरोबर आहे का नाही, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असो, दोन असो, चार असो, सहा असो, आठ असो, बरोबर आहे का नाही, आठ असते अशा संख्येना विद्यार्थी मित्रांनो समसंख्या असं म्हटलं जातं. मग तुम्हाला विचारतो विद्यार्थी मित्रांनो क्रमवार समसंख्येत कितीचा फरक असतो? जसं क्रमवार नैसर्गिक संख्येत एकचा फरक असतो तसं क्रमवार समसंख्येत विद्यार्थी मित्रांनो दोनचा फरक असतो. कितीचा फरक असतो? दोनचा फरक असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, एक ते शंभर मध्ये एकूण जर पाहतो म्हटलं तर 50 विद्यार्थी मित्रांनो समसंख्या आहे. 1 ते 100 मध्ये किती? 50 समसंख्या आहे. बरं, जसं 1 ते 100 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या 100 आहे आणि त्यांची बेरीज जर पाहतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो किती आहे? तर 5050 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने 1 ते 100 मध्ये एकूण समसंख्या आहे 50 आणि विद्यार्थी मित्रांनो यांची बेरीज जर पाहतो म्हटलं 1 ते 100 मध्ये समसंख्यांची तर विद्यार्थी मित्रांनो ती बेरीज जी आहे बेरीज आहे 2550. बरोबर आहे. तुम्हाला इथून असा प्रश्न विचारतो
सर्वात लहान समसंख्या कोणती? मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान समसंख्या जर पाहतो म्हटलं तर ते आहे दोन, आणि सर्वात मोठी समसंख्या एक ते शंभर मध्ये जर पाहतो म्हटलं, एक ते शंभरचा हिशोब सुरू असल्याने सर्वात मोठी विद्यार्थी मित्रांनो समसंख्या एक ते शंभर मध्ये आहे शंभर. तर या पद्धतीचं स्टेटमेंट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समसंख्येबद्दल माहिती पाहिजे, बरोबर आहे. चला त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो संख्याचा समोरचा प्रकार, नाव आहे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे नेमकं काय? जसं विद्यार्थी मित्रांनो आपण समसंख्याचं स्टेटमेंट पाहिलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असते अशा संख्येना जर समसंख्या म्हणत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो विषम संख्या म्हणजे नेमकं काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात, बरोबर आहे का नाही, असतात अशा संख्येना विषम संख्या म्हणतात, बरोबर आहे का नाही. क्रमवार विषम संख्येत दोनचा फरक असतो हे डोक्यामध्ये फिट पाहिजे. क्रमवार विषम संख्येत, बरोबर आहे का नाही, कितीचा फरक असतो लक्षात घ्या, क्रमवार विषम संख्येत हा दोनचा फरक असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहतो म्हटलं एक ते शंभर मध्ये एकूण विषम संख्या किती आहे, तर एक ते शंभर मध्ये विद्यार्थी मित्रांनो विषम संख्या जर पाहतो म्हटलं तर त्या आहे विद्यार्थी मित्रांनो पन्नास. जसं विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर मध्ये समसंख्या आहे पन्नास, त्याच पद्धतीने एक ते शंभर मध्ये विषम संख्या आहे किती? पन्नास. मग एक ते शंभर मध्ये या विषम संख्याची जर विद्यार्थी मित्रांनो बेरीज जर पाहिली तर एक ते शंभर मध्ये या पन्नास विषम संख्यांची बेरीज येते विद्यार्थी मित्रांनो किती? पंचवीसशे. लक्षात ठेवा समसंख्येपेक्षा विषम संख्यांची बेरीज ही पन्नासने कमी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहतो म्हटलं आपण सर्वात लहान जर विषम संख्या घेतली तर सर्वात लहान विषम संख्या आहे आपल्यापाशी एक, आणि सर्वात मोठी एक ते शंभर मध्ये जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी विषम संख्या आहे एक ते शंभर मध्ये नव्याण्णव. लक्षात घ्या सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे? नव्याण्णव. तर हे झालं विषम संख्येबाबतचं स्टेटमेंट. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण बघा कालपासून पोलीस भरती आणि तलाठी भरतीतील लेक्चर सिरीज जी आहे ती आपण कंटिन्यू करणार आहोत. हा कोर्सचा कालावधी 45 दिवसाचा आहे, आणि हा कोर्स कालावधी विद्यार्थी मित्रांनो 45 दिवसाचा जरी असेल परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात ठेवा 45 दिवसामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत. आगामी परीक्षा येणार आहे पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी, तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा विद्यार्थी मित्रांनो हा सिलेबस असणार आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जे कोणी नवीन विद्यार्थी असेल, ज्यांनी विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत कोणत्याही पद्धतीच्या एक्झाम दिल्या नाहीत, ज्यांचे ग्राउंड झालेले आहेत अशांना बघा, बाकी जे आपले विद्यार्थी मित्र आहे अशांना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स परचेस करायला सांगा. भरपूर सारा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीमध्ये 75 पैकी 75 या गणित बुद्धिमत्ता मराठी विषयामध्ये कशा पद्धतीने आपण मिळू शकतो, तलाठी भरतीमध्ये 50 पैकी 50 गणित आणि मराठी आणि तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये 50 पैकी 50 कसे गुण मिळवता येईल, तर विद्यार्थी मित्रांनो या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो अत्यंत कमी वेळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपली तयारी होऊन जाणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा संख्येचा समोरचा प्रकार आहे बायनरी संख्या. तर बायनरी संख्या आपण जरा विद्यार्थी मित्रांनो समोर शिकूया याला, पण पहिले आपण चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल माहिती घेऊया. आता चौरस संख्या किंवा वर्ग संख्या म्हणजे काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक व्यतिरिक्त, बघा लक्षात घ्या, एक व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वर्ग संख्या, एक व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वर्ग संख्या, काय बोललो, एक व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वर्ग संख्यांना, बघा वर्ग संख्यांना बोलतो आहे, एक व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वर्ग संख्यांना चौरस संख्या असं म्हटलं जातं. एक सोडून सर्वच वर्ग संख्या, उदाहरणार्थ याच्यामध्ये तुमचं 4 असो, याच्यामध्ये 9 असो, याच्यामध्ये तुमचे 36 असो, याच्यामध्ये तुमचे 100 असो, याच्यात 400 असो, याच्यात 576 असो, ज्या ज्या वर्ग संख्या आहे त्या त्या विद्यार्थी मित्रांनो संख्येना आपण चौरस संख्या किंवा वर्ग संख्या म्हणतो. मग तुम्हाला विचारलं सर्वात लहान वर्ग संख्या कोणती, तर सर्वात लहान वर्ग संख्या आहे 4. त्याचं कारण असं आहे एक ही संख्या वर्ग संख्या आहे, एक ही संख्या विद्यार्थी मित्रांनो वर्ग संख्या जरी असेल पण एक या संख्येपासून चौरस तयार होत नाही म्हणून ती संख्या चौरस संख्या नाही आहे, मात्र एक ही वर्ग संख्या आहे लक्षात ठेवा. ओके त्याच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपण शिकणार आहोत बेरीज व्यस्त, त्यालाच विद्यार्थी मित्रांनो नाव आहे विरुद्ध संख्या. मग बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या म्हणजे नेमकं काय, डेफिनेशन सर्वाधिक महत्वाची ठरते हे लक्षात ठेवा. बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या, ज्या संख्येचे एकमेकांचे चिन्ह बदलणे, बघा असं म्हणू आपण त्याची व्याख्या ढोबळमनाने,
एकमेका संख्येचे चिन्ह बदलणे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्या संख्येला म्हणतात विरुद्ध संख्या. लक्षात ठेवा विरुद्ध संख्येबाबतचा समोरचा पॉइंट. दोन विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी शून्य येते. बघा दोन विरुद्ध संख्येची बेरीज किती येते? शून्य येते. मग कसं येते तर लक्षात ठेवा. मी जर तुम्हाला म्हटलं विद्यार्थी मित्रांनो बघा एक्झाम्पल, मी तुम्हाला म्हटलं पाचची विरुद्ध संख्या किती किंवा पाचची बेरीज व्यस्त संख्या किती, मग पाचची विरुद्ध संख्या जर विचारली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर द्यावं लागतं पाचची विरुद्ध संख्या आहे वजा पाच. बरोबर आहे. मी तुम्हाला विचारलं वजा नऊची विरुद्ध संख्या किती तर वजा नऊची विरुद्ध संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो काय, तर वजा नऊचे जर तुम्ही चिन्ह साईन बदललं तर ते येतात नऊ. बरोबर आहे. चला या पद्धतीनं मग तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारू शकते वजा एक छेद तीन ची विरुद्ध संख्या किती. मग तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा वजा चिन्ह फक्त एका संख्येचं नसते, वजा चिन्ह हे त्या संपूर्ण अपूर्णांकाचं चिन्ह असते. लक्षात ठेवा मग वजा एक छेद तीन ची विरुद्ध संख्या जर विचारली तर ते येते विद्यार्थी मित्रांनो एक छेद तीन. एक छेद तीन. उद्या तुम्हाला असाही प्रश्न विचारतो पाच त्याचा घातांक वजा तीन, पाचचा वजा तिसरा घातची विरुद्ध संख्या जर विचारली. ए परो लक्षात घ्या, पाचचा वजा तिसरा घातची विरुद्ध संख्या विचारली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर द्यावे लागते एक छेदामध्ये पाचाचा घन किंवा तुम्ही याला असं म्हणू शकता एक छेदामध्ये एकशे पंचवीस. आता हे कसं झालं लक्षात ठेवा, तुम्हाला घातांकाचा एक नियम माहिती पाहिजे. कसा बघा सांगतो मी, जर एखाद्या संख्येचा ऋण घात असेल, उदाहरणार्थ बघा मी जर इथं सहा संख्या घेतली आणि सहाचा जर वजा दुसरा घात घेतला, जर सहाचा वजा दुसरा घात असेल तर घातांकाच्या नियमाप्रमाणे याला धन करण्यासाठी म्हणजे कोणताही वजा घात तुम्हाला धन करण्यासाठी एक छेदामध्ये दिलेली संख्या आणि त्याचा जो घात आहे तो घात इथे लिहायचा म्हणजे एक छेदामध्ये सहाचा वर्ग. मग तुम्ही यालाच विद्यार्थी मित्रांनो एक छेदामध्ये छत्तीस असं सुद्धा लिहू शकता. तर हे झाल्या विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध संख्या म्हणजेच काय, बेरीज व्यस्त संख्या. लक्षात ठेवा दुसरा पॉइंट जो लिहिलेला आहे दोन विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी शून्य येते. इथं बघा इथं पाच आहे आणि इथं मायनस पाच आहे. आता पाचची विरुद्ध संख्या मायनस पाच आहे आणि दोघांची जर या बेरीज केली तुम्ही तर बघा पाच अधिक वजा पाच बरोबर उत्तर येते झिरो. म्हणजे दोन विरुद्ध संख्येची बेरीज विद्यार्थी मित्रांनो नेहमी काय येते, शून्य येते असं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथून दिसून येतं. बरोबर आहे. चला त्याच्या समोरचा संख्याचा प्रकार आहे, नाव आहे गुणाकार व्यस्त संख्या. त्यांनाच विद्यार्थी मित्रांनो विक्रम संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जर भागाकार दिले तर तुम्हाला माहित आहे अपूर्णांक व्यस्त करा म्हणते. व्यस्त व्यस्त म्हणजे काय, छेदातला जो काही अंक असतो तो अंशात नेणे आणि अंशातला जो काही अंक असतो तो छेदात नेणे. बरोबर आहे का नाही. मग गुणाकार व्यस्त म्हणजे नेमकं काय लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त बरोबर एक छेदामध्ये एक्स असतो. आता एक्स म्हणजे काय तर एक्स म्हणजे दिलेली संख्या. बरोबर आहे की नाही. कसं उदाहरण सुद्धा उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून घेऊ आपण. बघा कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त जर एक छेदामध्ये एक्स जर असेल तर उदाहरण बघा मी तुम्हाला विचारतो पाचचा गुणाकार व्यस्त किती. बरोबर आहे की नाही. पाचचा गुणाकार व्यस्त किती, मग तुम्ही इथं बघा एक लिहायचे आणि विद्यार्थी मित्रांनो एक्स म्हणजे दिलेली संख्या तर दिलेली संख्या किती आहे इथं पाच आहे म्हणजे पाचचा गुणाकार व्यस्त किती झाला एक छेदामध्ये पाच. उदाहरणामध्ये बघा दुसऱ्या पद्धतीने दाखवतो. तुम्हाला म्हटलं आता बघा एक छेद पाचचा गुणाकार व्यस्त किती, मग एक छेद पाचचा गुणाकार व्यस्त जर काढायचं असेल बघा हा एक अपूर्णांक आहे. आता मग आता या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त जर करायचं असेल तर पाच घ्यायचे वर्त म्हणजे अंश छेद घ्यायचा अंशाच्या ठिकाणी आणि अंश घ्यायचा छेदाच्या ठिकाणी. बरोबर आहे का नाही. म्हणजे खालची संख्या वर्त वरची संख्या खालत म्हणजे त्या संख्येला आपण गुणाकार व्यस्त असं म्हणत असतो. बरोबर आहे. हे झालं गुणाकार व्यस्ताच्या बद्दल. मी तुम्हाला जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो वजा एक छेद नऊचा गुणाकार व्यस्त किती, मग आता तुम्ही मला काय म्हणणार बोला. या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट्स मध्ये द्या. वजा एक छेद नऊचा गुणाकार व्यस्त किती. चला बोला येऊ द्या प्रश्नाचं उत्तर. गुणाकार व्यस्तावर आणि बरीच वस्त्यावर वारंवार विद्यार्थी मित्रांनो आयोगाने प्रश्न विचारलेले आहे ते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे असतात. बघा
परंतु एवढं बेसिक ज्ञान तुम्हाला संख्येच्या प्रकाराबद्दल जर माहिती असेल तर तुमचा परिपूर्ण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास आपल्या विद्यार्थी मित्रांनो 45 दिवसाच्या सिलेबस मध्ये टोटली होणार लक्षात ठेवा. पण जेवढं शिकवलं तेवढं कंटिन्यू बॅचेस करा, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा गणिताचा प्रॉब्लेम राहणार नाही. कारण तुम्हाला बेस जर महत्वाचा माहिती असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो भिंती ऑटोमॅटिक सोडू शकता. तर बघा -9 गुणाकार व्यस्त तुम्ही मला विद्यार्थी मित्रांनो कमेंट्स मध्ये द्यायचं आहे. चला त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण संख्येच्या प्रकारामध्ये बघा आपण समोर त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय आपण अभ्यासणार आहोत. तर या टॉपिकला विद्यार्थी मित्रांनो आपण उद्याच्या भागामध्ये कव्हर करून घेणार आहोत संपूर्ण. त्रिकोणी संख्या हस्तांदोलन म्हणजे नेमकं काय तर संपूर्ण भाग विद्यार्थी मित्रांनो आपण उद्याच्या भागामध्ये आपण अभ्यास करून घेणार आहोत. परत एकदा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आपली पोलीस भरती आणि तलाठी भरतीची इन्स्टंट जी सिरीज आहे बरोबर आहे, ही सिरीज सुरू झालेली आहे लक्षात ठेवा. तुम्हाला जर गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण मध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण जर घ्यायचे असेल तर आगामी काळामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झामसाठी आणि तलाठी भरतीच्या एक्झामसाठी विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. आमचं चॅनल आमचं विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर ऍप्स आपलं युट्यूब आपल्या तुमच्या प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, ते तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्या विदर्भ अकॅडमीच्या आमच्या विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल ऍप्स मधून स्टोअर टॅब मध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमचा हा कोर्स विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो चला तर या पद्धतीमध्ये आपण आज संख्याचे प्रकार कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अभ्यासले एकदा परत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ परत बघा जेणेकरून ह्या संख्याचे प्रकार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मुखपाठ होणार आहे. तर आजच्या भागामध्ये आपण इथं थांबतो आहे, पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो एका संख्याच्या प्रकाराच्या भाग क्रमांक 2 मध्ये.